संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागलला या चॅनेलला लाईक करावं, बेल दाबून सबस्क्राईब करा. वाहनावरील कारवाई थांबवा. शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर: गेल्या काही दिवसापासून कागलमध्ये वाहनांवर कारवाई केली जाते. गाडीमधून दुचाकी उचलून नेल्या जातात व चारचाकीला जामर लावला जातो. मागील काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने याविषयी आवाज उठवला होता व ही कारवाई थांबवली होती, परंतु गेल्या काही दिवसापासून ही कारवाई पुन्हा चालू केली आहे. कागलमध्ये सम आणि विषम तारखेला वाहनांचा पार्किंग असते. ज्या कोणी नागरिकांनी या तारखेच्या विरोधात वाहन लावेल त्यांच्यावर कारवाई केली जाते. दुचाकी गाडीमधून उचलून आणली जाते व चार चाकीला जामर लावला जातो. याविषयी शेतकरी संघटनेने आवाज उठवून ही कारवाई थांबवली होती, पण गेल्या काही महिन्यापासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मागील वेळी शेतकरी संघटनेने कारवाई विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केले होते. कागलमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही व फुटपाथ मोकळा नाही, त्यामुळे वाहने नागरिकांनी लावायची कुठे व सध्या सणांचे दिवस असल्यामुळे ही कारवाई थांबवावी. दीपावली व लागलीच कागलला कागलचा उरूस होणार आहे व व्यापाऱ्यांनी दुकानांच्या समोरच स्टॉल लावले आहेत, त्यामुळे नागरिकांना वाहने कुठे लावायची हा मोठा प्रश्न आहे. त्यातच वाहनांच्या वर कारवाई केली जाते, दुचाकी उचलून नेले जाते व चार चाकीला जामर लावला जातो. सणासुदीच्या काळात व कागलचा उरूस संपेपर्यंत ही कारवाई थांबवावी व नागरिकांना दिलासा द्यावा, असे निवेदन कागल पोलिसात सागर कोंडेकर आणि नागरिकांनी दिले. या निवेदनात असे म्हटले आहे की सध्या दीपावली व त्यानंतर कागलचा उरूस आहे. व्यापाऱ्यांनी दुकानासमोर स्टॉल लावले आहेत. दुकाने रस्त्यावरच असल्यामुळे नागरिकांनी वाहने लावायची कुठे. ठिकठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी पोलीस कर्मचारी उभा करावेत व नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे. दीपावली आणि उरूस संपेपर्यंत वाहनावरील कारवाई थांबवावी. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, नितीन काळबर, कृष्णात शेंडे, संदीप घाडगे, विनायक उपाधे, सुनील जाधव, मंगेश पिष्टे, नाना बरकाळे, नामदेव गुरव, नितीन कुंभार, मधुकर मोरबाळे इत्यादी नागरिकांनी हे निवेदन कागचे पोलीस उपनिरीक्षक ढवाळे साहेब यांना दिले.